नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। नमस्कार, मी दादासाहेब लाड, कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी शिक्षक संघ। आज काल आणि परवा सलग 3 दिवस शिरोळ तालुक्यामध्ये ज्या पूरग्रस्त शाळा होत्या त्या माध्यमिक शाळांना भेटी देण्याचा कोजीमाशीच्या संचालक आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आम्ही उपक्रम राबवला। ज्या पूरग्रस्त शाळा त्या शाळांना भेटी दिल्या, अनेक शाळांची अपरिमित हानी झालेली आहे या महापुरामुळं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः शिरोळ तालुक्यामध्ये जे फार मोठं संकट आलेलं आहे, या संकटातून विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा यांना दिलासा देण्यासाठी आम्ही हा शाळा पूरग्रस्त शाळा भेटीचं कार्यक्रम आयोजन केला आहे। जवळपास शिरोळ तालुक्यातील 32 शाळा या 100% पूरग्रस्त झालेल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने मी काही शाळांची नावं सांगतो, अगदी नर्दे हायस्कूल नांदणे असेल, कनवाड हायस्कूल, चिंचवाड हायस्कूल, अर्जुनवाड हायस्कूल, हसूर हायस्कूल, शिर्टी हायस्कूल, जनता हायस्कूल शिरोळ, आलास उर्दू हायस्कूल, आलास उर्दू हायस्कूल अरवाड, औरवाड, गणेशवाडी, शेडशाळ, कुरुंदवाडमधील साने गुरुजी हायस्कूल, गर्ल्स साने गुरुजी, राजापूरवाडी हायस्कूल, राजापूर हायस्कूल, तसंच उर्दू राजापूर हायस्कूल, माध्यमिक आश्रमशाळा दानवाड, नरसिंहवाडी, या सर्व शाळांना आम्ही भेटी दिल्या। या शाळांनी इतरही शाळांना भेटी दिल्या। या आता नावं घेतलेल्या ज्या मी यात 20 शाळा आहेत, या 20 शाळा 100% पूरबाधित आहेत। या शाळांचं दप्तर, रजिस्टर, दाखले फाईल, कॅम्प्युटर, बेंचेस, फर्निचर, टेबल खुर्च्या, शाळेचं मैदान, हे सर्व पूर्णतः 100% या सर्व साहित्याचं नुकसान झालेलं आहे। आणि हे झालेलं नुकसान भरून काढणं फार मोठी अवघड गोष्टीमार्फत यांना मदत मिळेल। मात्र आम्ही या पूरग्रस्त शाळा, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बांधव, कोजीमाशीचे सभासद यांना आधार देण्यासाठी, त्यांचं दुःख वाटून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत। खरं तर परमेश्वरने हे आलेलं मोठं संकट आहे, या संकटातून यांना सावरण्याची शक्ती द्यावी, हीच या निमित्तानं मी प्रार्थना करतो। आणि कोणत्याही परिस्थितीत कोजीमाशी पतसंस्थेच्या रूपानं कोजीमाशीचे सभासद किंवा शाळा यांना काही ना काहीतरी पुन्हा पुलाची पाकळी म्हणून आम्ही नक्कीच मदत करण्याचा निर्णय येत्या मीटिंगला घेणार आहोत। मात्र त्यावेळीच आम्ही ते जाहीर करू। एक मात्र नक्की की आजही इथले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी हे भीतीच्या छायेमध्ये आहेत। त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय की हे अजून यांना सावरण्यासाठी 7-8 दिवस लागतील। मित्रांनो, येत्या 28 ऑगस्ट रोजी घटक चाचणी परीक्षा सुरू होणार आहे। काही शाळांमध्ये या परीक्षा घ्यायचं सोडाच, परीक्षेमध्ये विद्यार्थी या परीक्षेसाठी येतील का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे। तरीही आम्ही सर्वजण या शाळांच्या पाठीशी आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत या शाळांना, या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचं आम्ही काम करतोय। आणि जेवढं काही यांच्यासाठी आम्हाला करता येईल तेवढं कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी शिक्षक संघ, कोजीमाशी आणि कोल्हापूर जिल्हा मुख्यालय संघ यांच्यामार्फत आम्ही सहकार्य करू, एवढंच या निमित्तानं सांगतो। धन्यवाद।